<Sessantik> नमस्कार विद्यार्थ्यांनो आजचा आपला टॉपिक आहे जल वाहतूक तर जलवाहतूक म्हणजे तुम्हाला हे कळलंच असेल की जे कि जल किंवा तुम्ही म्हणू शकता की पाण्याद्वारे जी वाहतूक होते ठीक आहे त्याला काय म्हण आपण जलवाहतूक हे आता सिंपल मिनिंग झालेलं आहे तर बघा जलवाहतूक म्हणजे बोट जहाजे इत्यादींचा वापर करून जलमार्गावर वस्तू सामान आणि प्रवाशांची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत आणि देशाबाहेरील देखील वाहतूक करणे होते आता या ठिकाणी काय सांगितलेलं जलवाहतूक म्हणजे बोर दहाज त्यांचा वापर करून ठीक आहे जलमार्गाद्वारे प्रवाशांची म्हणा किंवा वस्तूची सामानाची वेगवेगळ्या ठिकाणी देशांतर्गत म्हणजे देशामध्ये देशा देश, किंवा देशाबाहेरील देखील वाहतूक करणे होय आता मिनिंग झालेले बघा जेव्हा वस्तूंची अथवा मालाची आणि प्रवाशांची देशांतर्गत नियान होते त्यास आंतरदेशीय जलवाहतूक म्हणून संबोधतात काय सांगितलं बघा ज्या वस्तू किंवा मालाची किंवा प्रवाशांची देशांतर्गत म्हणजे देशाच्या देशामध्ये ने होते त्याला काय ना आपण आंतरदेशी जल वाहतूक असे म्हणतात आंतरदेशी देशाच्या देशामध्येच ठीक आहे म्हणजे एका एक देशामध्ये वेगळ्या ठिकाणी जेव्हा महासागर अथवा समुद्री मार्गांचा उपयोग हा मालाची आणि प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी होतो तेव्हा त्यास समुद्री वाहतूक म्हणून ओळखले जाते बघा आता जेव्हा महासागर किंवा ज्याला आपण समुद्र म्हणतो ठीक आहे आपल्याला माहिती आहे तर आपलं बीच वगैरे ठीक आहे त्यामुळे जास्त डिटेल सांगितलं तुम्हाला गरज नाही आहे पण बघू आपण जेव्हा महासागर किंवा समुद्र मार्गां समुद्राचा समुद्रा मार्गांचा उपयोग हा मालाची आणि प्रवाशांची माल किंवा प्रवा प्रवासी वाहतूक करण्यासाठी होतो वाहतूकांचे नियान करण्यासाठी होतो तेव्हा त्यास समुद्री वाहतूक म्हणून ओळखले जाते काय म्हणतात समुद्री वाहतूक बघा भारतामध्ये जहाज वाहतूक मंत्रालय देशभरातील समुद्री आणि इतर वाहतुकीच्या विकासाचे निरीक्षण करते आता काय सांगितलं बघा भारतामध्ये जहाज वाहतूक मंत्रालय आता तुम्हाला आता माहिती आहे सर्व मंत्रालय सर्व मिनिस्टर डिपार्टमेंट जे आहे ते वेगवेगळे आहेत आता याच्यासाठी कोणतं आहे जहाज वाहतूक मंत्रालय हे काय करतात देशभरातील समुद्री आणि इतर वाहतूक वाहतुकीच्या विकासाचे निरीक्षण करते म्हणजे या ठिकाणी काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात आता प्रत्येक गोष्टीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानस असतात ठीक आहे म्हणजे गुण आणि दोष जे आपल्याला सांगता आपण बघू आता काय काय पहिले दिलेले गुण किंवा फायदे ठीक आहे आता पहिलं बघा नंबर एक अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त साधन आहे आता अवजड वस्तू म्हणजे काय जे वजनाने जड असतात ठीक आहे त्यांना आपण काय म्हणता येणार अवजड वस्तू आता अवजड वस्तूच्या वाहतुकीसाठी तुलनात्मक दृष्ट्या म्हणजे तुम्ही कम्पेअर केलं तर हे काय स्वस्त साधन आहे आता तुलनात्मक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कंपेअर करायला लागेल दुसऱ्या वाहतुकीसाठी ठीक आहे नंबर दोन बघा आता अपघात होणाऱ्या संदर्भात सुरक्षित साधन आहे आता काय सांगितलं अपघात अपघात होणाऱ्या संदर्भात सपोज घट अपघात वगैरे होत असतील त्या घटनासंदर्भात सुरक्षित हे साधन आहे ठीक आहे नंबर तीन आंतरराष्ट्रीय व्यापारास ठीक आहे चालना देण्यास मदत होते आता आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यास ठीक आहे आता आंतरराष्ट्रीय तुम्ही व्यापार वगैरे करताय त्याला चालना देण्यासाठी ठीक आहे मोटिवेट करण्यासाठी काय मदत करते नैसर्गिक जलमार्गाचा वापर होत असल्या कारणाने फारसे परिचालन मूल्य लागत नाही आता या ठिकाणी नैसर्गिक जलमार्ग आहे ठीक आहे आता समुद्रात आता सीप वगैरे जाणार तर तुम्हाला काय मार्ग वगैरे बनवायला लागतो का या ठिकाणी नाही हे नैसर्गिक आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काही खर्च करावा लागतं या ठिकाणी काहीच नाही नेक्स्ट नंबर पाच रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत लवचिक आहे आता रेल्वे वाहतुकीच्या तुलनेत हे काय लवचिक आहे आता रेल्वे वाहतूक आपण अगोदरच पाहिलेली आहे त्यांचं ते टाइम टेबल पण कसं असतं फिक्स असतं ठीक आहे त्याच वेळेस त्यांना निघावं लागतं पण ह्या ॲज कम्पेअर रेल्वे हे काय का लवचिक आहे ओके आता हे झालेले आहे फायदे आता बघा कुठे <सथ> नंबर एक याची घरापर्यंत उपलब्धता नसते आता डोअर टू डोअर सर्विस ठीक आहे या ठिकाणी पॉसिबल आहे का नाही ठीक आहे म्हणजे काय सांगितलं याची घरापर्यंत उपलब्धता नसते नंबर दोन प्रतिकूल हवामानाचा यावर मोठा परिणाम होतो आता वेदर कंडिशन अता तु, तु, तुम्हाला माहिती आहे आता हवामान कधी कसं होतं ठीक आहे कधी प्ल आपल्या फेवरमध्ये असं किंवा न नसतं ठीक आहे आता तुम्हाला माहीत आहे की समुद्रामध्ये जे वेगळे परिणाम होत असतात हवामानाचे ठीक आहे त्यामुळे जे वेदर कंडिशन आहे खराब असल्यावर तुम्हाला शिप अलाउड करतात का ते सोडणं वगैरे नाही ठीक आहे त्यामुळे इथे दिलेले प्रतिकूल हवामानाचा यावर मोठा परिणा परिणाम होतो ठीक आहे नंबर तीन रस्ते आणि लोहमार्गाच्या तुलनेने धीमी वाहतूक असते आता रस्ते आणि लोहमार्ग रोड आणि रेल्वे याच्याबरोबर आपण तुम्ही कम्पेअर केलं तर हे काय धीमी म्हणजे स्लो आहे कम्पेर केलं तर ठीक आहे नेक्स्ट नंबर चार बंदर जहाज देखभाल इत्यादींच्या बाबतीत अधिक गुंतवणूक खर्च असतो ठीक आहे आता या ठिकाणी काय सांगितलं बंदर जहाज देखभाल इत्यादी म्हणजे ज्या ठिकाणी जहाज थांबते ठीक आहे देखभालीचा खर्च अजून काही बरेच असतात त्यासाठी गुंतवणूक खर्च कसा असतो जास्त असतो नंबर पाच हा वाहतूक प्रकार सर्व प्रकारच्या समुद्री धोक्याच्या अधीन आहे आता समुद्री धोके हे आपण भरपूर प्रकारचाच सा प्रकारात सांगू शकतो ठीक आहे आता वेदर कंडिशन आहे किंवा समुद्रामध्ये कोणते खडक वगैरे येतं तेव्हा आपण ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतात काय होऊ शकतं त्यामुळे काय सांगितलंय हा वाहतूक प्रकाश सर्व प्रकारच्या समुद्री धोक्याच्या आहे समुद्री धोके आता आपल्याला बरेच काही माहीत आहे आणि बरेच काही माहीत नाही ठीक आहे आता हे झालेलं आहे तोटे आता पुढचं बघा नंबर पाच मोनो रेल आणि मेट्रो मोनो रेल आणि मेट्रो आता तुम्ही आपण तर मुंबईला राहतो त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे मोनो रेल वगैरे काय तरी आपण बघू या ठिकाणी बघा बागा। शहरी भागात जलद संक्रमण प्रणालीचे हे प्रकार आहेत तर शहरी भागामध्ये जल संक संक्रमण प्रणालीचे थे, प्रकार आहेत फास्टेस्ट ठीक आहे या प्रकारच्या वाहतुकीत कमी ऊर्जा आणि कमी प्रदूषण उत्सर्जित होते आता कमी ऊर्जा लागते आणि कमी प्रदूषण उत्सर्जित होते प्रदूषण पण कसं होणार या ठिकाणी कमी होणार आहे मोनो रेल अशा प्रकारची असते की ज्यामध्ये एकाच मार्गावर एकच रेल असते आता मोनो रेलमध्ये काय एकच मार्ग एकच तुम्हाला रूट दिलेला आहे आणि त्या मार्गावर एकच रेल असते प्रवाशांच्या दृष्टिकोनातून के विचार केल्यास इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत बरेच फायदे असतात जसे की है है ले कमी छेदणारी वळणे वाहतुकीची कोंडी नसणे टक्कर होण्याची समस्या नसणे इत्यादी इत्यादी आता प्रवाशाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे प्रवाशांच्या विचार केल्यास इतर वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत हे या ठिकाणी बरेच फायदे आहेत एक दोन एक दोन दिलेले आहेत जसे कमी छेदणारे वळणे वळणे वगैरे कमी आहेत वाह वाहतुकीची कोंडी नसणे कारण एका मार्गावर एकच रेल राहणार आहे त्यामुळे टक्कर होण्याची समस्या येणार आहे का या ठिकाणी नाही उदाहरणार्थ आता मुंबई मोनोरेल हे तुम्हाला अगोदर सांगितलं मी ठीक आहे आता हे झालं मोनोरेल आणि मेट्रो आता आहे रोप वे रोप वे आता रोप वे तुम्ही तर माहीत आहे कारण आपण ट्रीप वगैरे काढतच असतो ठीक आहे बघा आता आता रोप वे हा वाहतुकीचा असा मार्ग आहे जिथे दोन डोंगरांची टोके अथवा दोन दर्या अथवा नदी ओलांडून दोन ठिकाणांना लोखंडी द्वारे जोडले जाते आता काय सांगितलं बघा रोप या वाहतुकीचा असा मार्ग आहे ज्या ठिकाणी दोन डोंगरांची टोके ठीक आहे अथवा दोन दर्या ठीक आहे अथवा नदी ओलांडून दोन ठिकाणांना लोखंडी दोराद्वारे जोडले जाते म्हणजे सपोज दोन डोंगर आहेत या एका ठिकाणात तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला काय करणार आहे लोखंडी दोराद्वारे हे ठिकाणी जोडलं जातं आणि तुम्हा एक तुम्हाला एक ट्रॉली असते ट्रॉलीमध्ये तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकता ठीक आहे किंवा डोंगरावरून खाली जाऊ शकतात खालून वरती जाऊ शकतात आता आपण ट्रीमध्ये हे बघले बघितलेलं आहे बघा आता लोखंडी दोरावर जोडलेल्या चाकावर फिरतात आणि प्रवासी व मालाची वाहतूक करण्यासाठी वापरतात लोखंडी दोर असतात वरती आणि खाली ठीक आहे त्यामध्ये काय असतं एक तुमचे एक चाक असतं खाली ठीक आहे एक ट्रॉलीमध्ये चाक तर ते चाक काय करतात दोराद्वारे ते फिरतात आणि त्या त्याद्वारे ट्रॉली काय करते वरतून खाली जाते खालून वरती जाते किंवा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावर जाते ठीक आहे हे थे झालं आता रोप वे उदाहरणार्थ रायगड किल्ला रोप वे श्रीनगरमधील सोनमार्ग येथील रोप वे इत्यादी आणि आता रोपवेमध्ये जाण्याचं पण एक मजा वेगळीच असते तुम्ही याचा अनुभव पण घ्या ठीक आहे नेक्स्ट आता नंबर सात पाईपलाईन पाईपलाईन आता पाईपलाईन याचा तुम्हाला अर्थ कळला असेल एक पाईप राहील त्यामधून काय राहणार आहे जे काही द्रव वगैरे असेल ते जाणार आहे बघू आपण आता डिटेल बघा सदर वाहतुकीद्वारे बहुतेक वेळी द्रव अथवा वायू पदार्थ यांची वाहतूक केली जाते आता पाईपलाईनद्वारे काय सांगितलेलं आहे द्रव अथवा वायू पदार्थांची यांची काय वाहतूक केली जाते लिक्विड असू शकतं किंवा गॅस असू शकतं कमी अंतरावर सांडपाणी कमी अंतरावर सांडपाणी जे वेस्टेज पाणी वगैरे असतं ना बाथरूम वगैरे त्याचं ठीक आहे गाळ किंवा पाणी वाहून नेण्यासाठी याचा अवलंब होतो तर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू वहनासाठी लांब पल्ल्याच्या अंतरासाठी देखील याचा उपयोग होतो आता खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पेट्रोल म्हणा गया, गॅस म्हणा वगैरे ते काय सांगितलेलं आता लांब पल्ल्याच्या अंतरासाठी देखील याचा उपयोग होतो कशासाठी पाईपलाईन जे पेट्रोल वगैरे आहे ना ते पण याच्याद्वारे येतात ओके थँक्यू